आज आपण पाहूया परिमेय संख्यांच्या गुणाकाराची काही उदाहरणे. एका प्रतियोगितेमध्ये बरोबर उत्तर दिल्यास एक गुण आणि चुकीचे उत्तर दिल्यास -1/4 गुण मिळतात. समीरने 10 प्रश्नांची उत्तरे दिली पण त्याची सगळी उत्तरे चुकली. तुम्ही सांगू शकता का की समीरला किती गुण मिळतील? समीरने 10 प्रश्नांची उत्तरे दिली ज्यातली त्याची सगळी उत्तरे चुकली. जर एका प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यावर -1/4 गुण मिळतात तर 10 प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यावर मिळालेले गुण शोधण्यासाठी आपल्याला -1/4 ला 10 ने गुणावे लागेल. मिळालेले गुण बरोबर 10 × -1/4 हे सोडवण्यासाठी आपल्याला 10 ला -1/4 चा अंश -1 ने गुणू, ज्याने आपल्याला उत्तराचा अंश मिळतो -10 आणि उत्तराचा छेद तसाच्या तसा ठेवतो. म्हणजे 10 × -1/4 = -10/4. इथे अंश आणि छेदाचा मसावी आहे 2. आपण अंश आणि छेद दोघांना मसावी 2 ने भागून मिळालेले उत्तर असे मांडू शकतो -5/2. हे आपण खालील पद्धतीनेही सोडवू शकतो. इथे आपण 10 ला 10/1 असे लिहू शकतो. अशा प्रकारे मिळालेले गुण बरोबर 10/1 × -1/4. आता आपण दोन्ही संख्यांच्या अंशाचा गुणाकार करू. 10 × -1 = -10. अशाच प्रकारे आपण दोन्ही संख्यांच्या छेदांचा गुणाकार करू. 1 × 4 = 4. मग आपण उत्तराला अंशाचे गुणनफळ भागिले छेदांचे गुणनफळ अशा स्वरूपात मांडू शकतो. म्हणजे इथे उत्तर येईल 10/4. ह्या परिमेय संख्येला आपण मानक रूपात -5/2 असे लिहू शकतो. तर आता आपण म्हणू शकतो की समीरला -5/2 गुण मिळाले. ह्याला आपण -2 आणि 1/2 असेही लिहू शकतो. पुढील उदाहरण. हितेशने 22.5 किलोमीटर अंतर मोजले, ज्यातले 1/4 भाग त्याने चालून मोजला. शोधा बरं हितेशने किती अंतर चालून मोजले. उदाहरणावरून समजते की हितेशने एकूण 22.5 किलोमीटर अंतराचा 1/4 भाग चालून मोजला. तुम्ही सांगू शकता का की इथे चा हा शब्द काय दर्शवतो? विचार करा. एकदम बरोबर, इथे चाचा प्रयोग गुणाकार दाखवायला केला गेला आहे. अशा प्रकारे 22 आणि 1/2 चा 1/4 हिस्सा मिळवण्यासाठी आपल्याला 22 आणि 1/2 ला 1/4 ने गुणावे लागेल. म्हणून हितेशने चालून मोजलेले अंतर बरोबर 1/4 × 22 आणि 1/2. आता सगळ्यात आधी 22.5 या संख्येला अंश भागिले छेद अशा रूपात मांडूयात. आता आपल्याला 1/4 आणि 45/2 चा गुणाकार करायचा आहे. परिमेय संख्यांचा गुणाकार करताना आपण दोन्ही संख्यांच्या अंशाचा गुणाकार करतो. इथे 45 × 1 = 45. अशा प्रकारे दोन्ही संख्यांच्या छेदांचा गुणाकार करूया. ज्याचे गुणनफळ येते 4 × 2 = 8. आता आपण उत्तराला अंशांचे गुणनफळ भागिले छेदांचे गुणनफळ अशा रूपात मांडूया. म्हणजे की 45/8 च्या रूपात. ह्याला आपण 5 आणि 5/8 च्या रूपात लिहू शकतो. आता आपण म्हणू शकतो की हितेशने 45/8 किलोमीटर अंतर चालून मोजले, किंवा ह्यालाच आपण असे म्हणू शकतो की त्याने 5 आणि 5/8 किलोमीटर अंतर चालून मोजले. पुढील उदाहरण. शोधा -24/26 × -39/12 हे सोडवण्यासाठी पहिल्यांदा आपण अंशांचा गुणाकार करू. -24 × -39 दोन ऋणात्मक पूर्णांकाचा गुणाकार आहे, म्हणूनच गुणनफळ धनात्मक येईल. ह्याच प्रकारे -24 × -39 = 936. मग आपण छेदांचा गुणाकार करू. इथे 26 × 12 = 312. आता आपण अंशांचे गुणनफळ भागिले छेदांचे गुणनफळ लिहून उत्तर 936/312 मांडूया. इथे अंश आणि छेदाचा मसावी आहे 312. अंश आणि छेद दोघांनाही मसावी 312 ने भागले तर उत्तर मिळते 3. म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे 3. तर आज आपण पाहिले परिमेय संख्यांच्या गुणाकारांचे उदाहरण. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया याच्याशी निगडीत काही गैरसमज.